नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे खाऊ कॉर्नरमध्ये। आज आपण बघणार आहे भेंडीची भाजी, पटकन होणारी। भेंडी घेतलेली, तिथं लसूण घेतलेले आहेत 7-8, मीठ खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं, मोहरी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे। एवढ्याच साहित्यापासून भेंडीची भाजी करायची। पहिला भेंडी आपण भाजून घ्यायची आहे, एका कढईमध्ये घेतलेलं आहे, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि भाजून घेतलेली आहे ती। अशी ही भाजून झालेली तयार। आता फोडणी तयार करूया। जरासं चमचावर तेल घातलेलं आहे, तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे, लसूण घातलेले आहे, चेचून घालायचे आहे, एक 7-8 लसूण घातलेली आहे। भेंडी केवढी आहे त्याप्रमाणे आपण लसूण कमी जास्त करू शकता। आणि भाजलेली भेंडी ह्याच्यामध्ये घातलेली आहे, ती जरासं परतून घेतलेली आहे, हळद घातलेलं आहे अगदी थोडंसं आणि मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे। मीठ घालून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याला एक पाण्याचा हपका मारायचा आहे। आधी 1-2 चमचे पाण्याचा हपका मारून झाल्यानंतर आणि प्लेट ठेवून झाकून द्यायचं आहे। आणि झाकून ठेवल्यानंतर उघडून बघायचं आहे 1-2 मिनटानंतर। आता ही तयार झालेली आहे। आता त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे। ओलं खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असं तर घाला, नाहीतर नाही घातलं तर पण चालेल। अशा पद्धतीनं झटपट होणारी ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।